हाय हॅलो नमस्कार वेलकम बॅक टू माय चॅनल श्री स्वामी समर्थ. आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. स्वामी महाराज तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण करत हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना. आणि आता उन्हाळी कामं बरीचशी सगळ्यांची खरं तर एप्रिलमध्ये झाली असतील, पण मला ऑफिसमुळे पण सुट्टी नव्हती त्यामुळे थोडंसं लेट झालं मला. पण यावर्षी मी आमच्या जिथे मी रेंटने राहते ना त्या बिल्डिंगमध्ये पूर्ण कलरचं काम चालू होतं, सगळं पूर्ण घाण वगैरे होती टेरेसवरती, त्यामुळे यावर्षी मी काहीच उन्हाळी जे पदार्थ बनवतो आपण वाळवणीचे वगैरे ते काहीच बनवलेले नाही आहेत. फक्त आता मसाला बनवणार आहे वर्षभरासाठी जो लागतो तो. आणि आम्ही सातारा सांगली भागातले असल्यामुळे आमचा जो घाटी मसाला असतो कांदा लसूणचा तो बनवायचा असतो. तर आता 2-3 दिवस मला सुट्टी आहे तर त्यामध्ये मस्त छान मिरच्या वाळवून वगैरे होतील आणि मग मसाला पण बनवून होईल. म्हणून आता निघालो आहे पहिल्यांदा मिरच्या आणि सगळं सामान आणायला. तर चला आता आवरले सगळं, मम्मी पण आली आणि मिरच्या वगैरे घेऊन येऊया. बाईंदरमध्ये आमच्या इथे हे सगळं जे मसाल्याचं सामान आहे त्याचं एक दुकान आहे होलसेलचं, तिथे आम्ही आलो आहे. तर इथे बऱ्याच सगळ्या प्रकारचे ज्याच्या मिरच्या लागतात मसाले लागतात ते सगळं मिळतं. हे इथे आमचं सगळं मसाल्याचं जे गरम मसाल्याचं सामान आहे खोबरं वगैरे ते घेतलं आहे आणि मम्मी इथे मिरच्या घेते. तर मिरच्या आमच्याकडे 2-3 प्रकारच्या अशा काश्मीरी लाल लंगी मिरच्या अशा सगळ्या घेतल्या जातात. सगळं सामान घेऊन आता घरी आलो आहे आम्ही. आणि हा कांदा आहे आणि लसूण. आमच्याकडे कांदा पण तेलामध्ये वगैरे भाजून चांगला टाकतात, कांदा आणि लसूणसुद्धा टाकतात. सगळाच मसाला असा एकत्र असतो. हे सगळा गरम मसाला आहे. मी जमलं तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सगळ्या ह्या गरम मसाल्याचं प्रमाण वगैरे देईन तुम्हाला, किंवा नाही जमलं तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये तरी तुम्हाला खाली हे सगळं सामान काय काय आहे घेतलेलं ते सांगेन. तर 2 दिवस वगैरे आम्ही मिरच्या छान वाळवल्या टेरेसवरती आणि इथे आम्ही सगळं मसाला जो आहे तो खोबरं वगैरे वाटून घेणार आहे. बाकीचा मसाला सगळा स्वच्छ साफ करून घेतला पहिल्यांदा, जिरे धने जे काही आहे खसखस वगैरे, आणि त्यानंतर हा बराचसा सगळा मसाला इथे भाजून घ्यायचा असतो. तर मम्मी इथे भाजते सगळा गरम मसाला. आणि उद्या आम्ही जेव्हा मिरची बनवायला जातो ना, मसाला बनवायला जातो ना, त्या दिवशी आम्ही कांदा तेलामध्ये सगळा जवळजवळ 1-3 किलो काहीतरी कांदा आहे तो शिजवून घेतो आणि मग ही सगळी प्रोसेस होते. सामान वगैरे आम्ही घेऊन आलो आणि 2 दिवस सगळं सामान वगैरे वाळवलं. तर मी परवाचाच व्हिडिओ आज कंटिन्यू करते आणि आज ना मी एक घर बघायला जाते जिथे गॅलरी वगैरे आहे असं घर आहे. कारण हे जे मी घर राहते ना या घरामध्ये गॅलरी वगैरे अजिबात नाही, त्यामुळे हॉलमध्येच मला कपडे सुकत घालावे लागतात. आणि त्यातून हे जेव्हा घर घेतलं तेव्हा आम्ही एजंटकडून घेतलं होतं तर त्यांना दरवर्षी आम्हाला कमिशन द्यावं लागतं. त्यासाठी सुद्धा थोडंसं घर ह्या चेंज करते मी असा विचार केला आहे. आणि तिसरी गोष्ट मम्मीला सुद्धा येण्याजाण्यासाठी रोजची म्हणजे जसं जेव्हा मम्मी येते तेव्हा ऑटोला वगैरे 50 रुपये वगैरे जातात. तर बऱ्याच गोष्टी काही आहेत त्या गोष्टींचा विचार करून मी एक घर बघायला जाणार आहे. एका बिल्डिंगमध्ये सेक्रेटरीकडून मला फोन आला होता. आता ऑफिसमध्ये बरेचसे ओळख झालेले आहे तर त्यांच्या ओळखी थ्रू मला मिळाला आहे हा फ्लॅट. तर बघून येते, जर घर आवडलं तर हे घर लगेच मी फिक्स करेन. कारण ह्या घराचं थोडंसं मला प्रॉब्लेम व्हायला लागला आहे घर छोटं असल्यामुळे. तर बघू आता. आणि चटणी वगैरे सुद्धा आज मम्मीला मी आम्ही 2-3 दिवस सगळं साफ वगैरे केलं होतं त्या गोष्टी, चटणीचे जेव्हा साम मसाला होता तो. आणि मम्मीला सोडून वगैरे मी ते घर बघायला जाते आता. मम्मीला मी डंगावरती सोडलं पण ते काही मी शूट करत बसते नाही, कारण माझी खरंच खूप दगदग होती आहे. आणि मला 2-3 दिवसांनी आता लगेच निघायचं आहे पुण्याला. तर का निघायचं आहे, कशासाठी निघायचं आहे ते तुम्हाला उद्याच्या परवाच्या व्हिडिओमध्ये कळेलच. तर व्हिडिओ पण तुम्हाला तो सुद्धा व्हिडिओ पाहायचा आहे. आणि आता आवरते आणि निघते घराकडे. ते घर तुमच्याबरोबर पण व्हिडिओमध्ये शेअर करते. तुम्हाला पण कसं वाटलं हे सांगा घर, कारण जे जुनं घर आता मी ज्या राहते आहे ते घर तुम्हाला बऱ्याच वेळा व्हिडिओमध्ये दिसलं असेल. कारण फक्त किचन हॉल आणि बेडरूमच आहे, स्टोअर रूम वगैरे किंवा माझं सामान स्टोअर करण्यासाठी तिथे जागाच नाही अजिबात. पण जेव्हा मी घेतलं ना तेव्हा घर खूप छान वाटलं. पण जेव्हा आपण राहतो ना त्या ठिकाणी त्यानंतर आपल्याला काही काही छोट्या छोट्या गोष्टी अडचणी वगैरे आपल्या लक्षात येतात. पण नंतर लॉकडाऊन लागलं त्यामुळे 2-3 वर्ष मी काही बदललं नाही. आणि ह्यावर्षी 10th होती संस्कृतीचं, मग म्हटलं जाऊ दे शाळा समोरच आहे तिच्यासाठी ह्यावर्षी बदललं नाही. पण आता तिची 10th एक्झाम वगैरे पण सगळं झालं आहे. तर आता बघू आता हे जर घर आवडलं तर हे तर मी फिक्स करणार आहे. तर चला आता मी ना घर बघायला जाते आणि मग भेटू आपण. तर हा आहे एंट्रन्स आणि इथे आहे सेफ्टी डोअर. इथून आतमध्ये गेल्यानंतर आपल्याला राईट साईडला इथे TV युनिटसाठी जागा आहे.
तर घरामध्ये सगळं कलरचं काम चालू आहे. जे जुने जे राहत होते ना ते खाली करून घर गेलेत आणि कलरिंगचं नवीन काम चालू आहे. हे समोर जे बसले ते कलर देणारेच आहेत. यानंतर हॉललाच अटॅच मोठी विंडो आहे आणि ही समोर मोठीच्या मोठी अशी गॅलरी आहे. गॅलरी खरंच खूप छान आणि मोठी आहे. आणि समोर इथे थोडंसं बैठी घरांचा म्हणजे मम्मी आमची जी राहते ना तो एरिया आहे. इथून आतमध्ये आल्यानंतर हे आहे किचन आणि किचनमध्ये दोन्ही साईडला ओटा आहे. एक गॅस ओटा आहे, एक सर्विस ओटा आहे. तर इकडे मायक्रो ठेवण्यासाठी वगैरे जागा आहे. खाली असे कप्पे केलेले आहे. ट्रॉली नाही आहे, फक्त इथे जे आम्ही घरामध्ये राहत होते तिथे ट्रॉली होत्या. आणि ही आहे बाल्कनी छोटीशी किचनला दिलेली. तर हे सुद्धा सगळं ते स्वच्छ करून देणार आहे देताना. आणि थोडंसं प्रॉब्लेम होईल मला भांडी वगैरे मांडण्यासाठी, कारण मला ट्रॉल्यांची सवय झाली होती त्या अगोदरच्या घरात. हा आहे बेडरूम आणि इथे सुद्धा आतमध्ये हे छोटंसं कपबोर्डसाठी त्यांनी जागा दिली आहे आणि छोटीशी कपडे सुकत टाकण्यासाठी जागा आहे. तर बघू आता. आणि हे इथून जे तुम्हाला दिसत आहे ना, हे समोर बरोबर बेडरूममधून सुद्धा आणि हॉलमधून सुद्धा दत्त महाराजांचं हे मंदिर आहे, मंदिराचा कळस आहे. तर सकाळी उठल्या बेडरूममधून सुद्धा आम्ही इकडे समोर बघून पाया पडू शकते आणि हॉलमध्ये गेल्यानंतर सुद्धा छान असं वाटेल पाहिल्यानंतर सकाळी सकाळी. आणि इकडे आहे बाथरूम, वॉशरूम आहे आणि हे बाथरूम वगैरे आंघोळीचं वगैरे असं सगळं आहे. हा सिंक एरिया आहे. तर सगळं क्लीन केल्यानंतर खरंच खूप छान दिसेल घर असं मला अंदाज आला आहे हा. आणि आतमधून इथे बाथरूममधून आतमध्ये गेल्यानंतर हा डोर आहे. इथे आतमध्ये हे स्टोर रूम आहे. बरंचसं सामान इथे बसू शकतं. इकडे आतमध्ये पण जागा आहे. हे सगळं क्लीन करणार आहे ते कलर केल्यानंतर. आणि क्लीन केल्यानंतर हे घर सगळं छान दिसेल. तर बघू आता ओनरशिप बोलून वगैरे काय म्हणतात वगैरे. आणि मला तरी आवडलं, ह्यांना पण मी पूर्ण व्हिडिओ शेअर केला. तर ना आता सगळं सामान वगैरे घेऊन आलो, चटणी वगैरे घरी घेऊन आलो. तुम्ही पाहिलंच व्हिडिओमध्ये. फक्त मला तिथे तुम्हाला दाखवताना यायला डोंगावर वगैरे नेताना, कारण सामान पण भरपूर होतं. टू व्हीलरवर तिला सोडायला गेले होते तर ते मला काही शूट करता आलं नाही. आणि पूर्ण अगदी सगळी रेसिपी तुमच्याबरोबर मला खरंच शेअर नाही करता आली, सॉरी. बट मला ना 2-3 दिवसामध्ये लगेचच निघायचं आहे पुण्याला. तुम्हाला मी बोललीच आहे आता या व्हिडिओमध्ये. तर ते का निघणार आहे ते तुम्हाला कळेलच पुढच्या व्हिडिओमध्ये. त्यासाठी तुम्हाला पुढचा व्हिडिओ बघायचा आहे मी कुठे जाते 40 दिवसांसाठी. आणि जे मी घर जे बघितलं आता ते मी लगेच फिक्स करून टाकलं ओनरशिप बोलून. मला खूप आवडलं, कारण एक प्लस पॉईंट आहे गॅलरी आहे जिथे मी कपडे वगैरे टाकू शकते, स्टोर रूम आहे जिथे माझं छोटं मोठे सामान बसू शकतं, घर थोडंसं मोठं वाटलं मला. आणि मम्मीला बाय वॉक 5-7 मिनिटांवरतीच आहे, तिचेसुद्धा जाण्याचे पैसे वाचतात, माझं कमिशन वाचतं. ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करून मी ते घर फिक्स केलं आहे. फक्त आता शिफ्टिंगच्या वेळी मी नसणार आहे, मी जाणार आहे पुण्याला, त्या तुम्हाला सांगितलंच आहे. तर शिफ्टिंग आता ह्यांना आणि मम्मीला सगळं मुलांना बघत करायचं. तर माहीत नाही पहिल्यांदाच एवढ्या 17 वर्षात जेव्हा घर चेंज केले तेव्हा मी सगळ्या गोष्टी केलेल्या आहे समोरून. पण आता मी नसताना ह्यांना सगळ्या गोष्टी करायचे. तर बघू आता कसे करतात वगैरे, करतील व्यवस्थित. अंगावर गोष्टी पडल्या की सहज होतात त्या व्यवस्थित आपण. तर आता आजचा व्हिडिओ इथेच संपवते, कारण खरंच खूप कंटाळा आला आहे. तर पुढच्या व्हिडिओमध्ये बघा नक्की मी कुठे जाते, का जाते. आणि व्हिडिओ कसा वाटला आजचा नक्की सांगा कमेंटमध्ये. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा. पुन्हा एकदा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय.